राजगुरुनगर आगारातील एसटी बसला डिझेल उपलब्ध न झाल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे आणि त्याचमुळे मुंबई, औरंगाबाद, सातारा, नाशिक यांसह ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. राजगुरुनगर एसटी बस आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या डिझेलअभावी आज सकाळपासून बंद आहेत. सुमारे 150 फेऱ्या यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. अचानक एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर काही प्रवाशांकडून संताप देखील व्यक्त करण्यात आला. नेहमीच एसटी प्रवास करणाऱ्यांवर खासगी वाहनाने प्रवास करावा लागल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले. याबाबत राजगुरुनगर आगार व्यवस्थापक शिवकन्या थोरात यांनी सांगितले की आज डिझेल उपलब्ध न झाल्याने एसटीच्या सुमारे 150 फेऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी सेवा देण्यात आली होती. पुणे विभागीय कार्यालयातून राजगुरुनगर आगारातील बसेससाठी डिझेल पुरवठा होतो, मात्र वरून तो न आल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली. याबाबत वरिष्ठांची संपर्क साधला असून डिझेल उपलब्ध करून दिले जाणार आहे, तसेच उद्यापासून बससेवा सुरळीत होईल असेही त्यांनी सांगितले.